एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्पांतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिखले येथील अंगणवाडीला भेट देत कुपोषणाचे समूळ उच्चाटन करून पनवेल तालुक्यातील सर्व बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्यासाठी जातीने लक्ष घालण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याअंतर्गत बालकांच्या पोषणाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलण्यात येत असून केंद्र शासनाने पाचवा राष्ट्रीय पोषण माह राबवण्याबाबतच्या सूचना महिला आणि बालविकास विभागाला दिल्या आहेत त्यानुसार एक ते तीस सप्टेंबर दरम्यान पोषण महाअभियान राबवण्यात येत आहे त्याअंतर्गत आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनी गुरुवारी चिखले अंगणवाडीला भेट दिली या भेटीदरम्यान अंगणवाडीच्या लहान बालकांशी गरोदर आणि स्तनदा मातांशी संवाद साधून अंगणवाडीच्या भौतिक सोयी सुविधांची पाहणी केली तसेच अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालकांच्या आरोग्याबाबत सजग राहून कुपोषणाचे समूळ उच्चाटन करून पनवेल तालुक्यातील सर्व बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्यासाठी जातीने लक्ष घालून प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो का याबाबत आढावा घेतला यावेळी आमदारांच्या हस्ते स्वस्त बालक स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या बालकांचा प्रमाणपत्र खाऊ खेळणी देऊन सत्कार करण्यात आला तसेच कुपोषित असलेल्या बालकांना प्रोटीन पावडरचं वाटप करण्यात आले तर गरोदर आणि स्तनदा मातांना प्रोटीन पावडर बेबी केअर किटचं वाटप करण्यात आले यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे युवा नेते योगेश लहानी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद ढवळे पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक तेजस कांडपिळे भाजप नेते अप्पा भागेर चिखलेचे सरपंच नामदेव पाटील उपसरपंच सुरेखा योगेश पाटील सदस्य रमेश गडकरी पद्मिनी गडकरी विनायक पाटील रवींद्र पाटील सूर्यकांत पाटील निकिता पाटील जयश्री पाटील कोन ग्रामपंचायतीचे सदस्य घनश्याम पाटील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये बाल विकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष हिरामन पाटील गाव कमिटी अध्यक्ष राम फडके स्वप्नील पाटील यांच्यासह पदाधिकारी अंगणवाडी सेविका उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट